आई भवानीचा गजर म्हणजे नव्या वर्षात चार ग्रहण दिसणार आहेत. 2023 मध्ये दोन चंद्रग्रहण आणि दोन सूर्यग्रहण होणार आहेत. 20 एप्रिल रोजी 2023 मधलं पहिलं सूर्यग्रहण असेल, त्यामुळे नववर्ष खगोलप्रेमींच्या घटनांच्या दृष्टीनं खास असणार आहे. नासानं नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सूर्याचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. त्यानंतर नासानं हा सुंदर फोटो शेअर केलेला आहे. 9 तासांमध्ये या फोटोनं 9 लाखांहून अधिक लाईक्सही मिळवले. या फोटोत सूर्य अर्धाच दिसतोय. पृथ्वीच्या छायेनं सूर्य झाकोळला गेलाय. देशी विदेशी मद्य रिसवणाऱ्या तळीरामांमुळे राज्याच्या महसुलात 30% वाढ झाली. यामुळे मागच्या 9 महिन्यांमध्ये सरकारच्या तिजोरीत 14,480 कोटींचा महसूल जमा झाला. विदेशी मद्यावरील उत्पादन शुल्कात केलेली घट आणि इतर निर्णयांमुळे मद्य विक्रीतून मिळणाऱ्या महसूल. किती आयुष्य सुकर केलेत ना होमिओपॅथीने. हाउ मेनी लाईव्ह्स हॅव दे टच्ड अँड इन द प्रोसेस हाउ मेनी स्माइल्स हॅव दे ब्रॉट टू पीपल्स फेसेस. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. ही वाढ झालेली आहे. 31 डिसेंबरच्या पार्ट्यांसाठी देशभरात स्विगी या फूड डिलिव्हरी ॲपनं 3.5 लाख बिर्याणींची ऑर्डर डिलिव्हरी केली. तर देशभरात 61,000 जास्त पिझ्झा पुरवण्यात आलेत. स्विगीनं केलेल्या ऑनलाईन सर्वेक्षणात 3.5 लाख ऑर्डरसह बिर्याणी ही ऑर्डर दिलेल्या सर्व पदार्थांमध्ये टॉपवर होती. वडगाव मावळमध्ये भव्य पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. या महोत्सवामध्ये शहरातील लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत जवळपास 650 ते 700 पतंगप्रेमी मोठ्या उत्साहानं सहभागी झाले होते. यावेळेस विविध प्रकारचे पतंग देखील उडवण्यात आले.